नमस्कार, मैं भाग्यश्री, वीकेबी न्यूज की दोपहर की खबरों में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। गोंदिया में बड़े उत्साह के साथ मनाया गया साईनाथ स्थापना दिन, भव्य शोभा यात्रा का किया गया आयोजन। इस महीने कर्मचारी वर्ग का इंतजार हो सकता है खत्म, जल्द बैंकों में आएगा ब्याज का पैसा। बच्चू कड़ू ने की घोषणा, प्रहार द्वारा भी लड़े जाएंगे नगर निकाय चुनाव। अब खबरें विस्तार से। गोंदिया के मंगेजरी ग्राम में श्री शिवशाही शिवलिंग प्राण प्रतिष्ठा साईनाथ स्थापना दिवस बड़े उत्साह के साथ मनाया गया और इस वक्त भव्य शोभा यात्रा का भी आयोजन किया गया था। गोंदिया मध्य प्रदेश के वारासिवनी समीप मंगेजरी ग्राम में साई धाम में कलश यात्रा का आयोजन किया गया था, जबकि साईनाथ महाराज स्थापना दिवस भव्य पूजा अर्चना के साथ मनाया गया। इस वक्त शिवलिंग प्राण प्रतिष्ठा से हजारों भक्त और जन समुदाय ने हिस्सा लिया। तत्पश्चात भक्तों को महाप्रसाद प्रदान किया गया, जिसमें गोंदिया, भंडारा, नागपुर, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ के धर्म प्रेमी प्रमुखता से उपस्थित थे। इसी दौरान साईनाथ की भव्य शोभायात्रा का जगह जगह स्वागत किया गया। इस अवसर पर धर्म बाबा नितेश कुमार, देवेंद्र कुमार, विजय कुमार, नंदाताई बंसोड़, प्रमोद भाई, राम यशवंत वासनिक, दिवाकर चौरे, विजय पटले आदि प्रमुखता से उपस्थित थे। वीकेबी न्यूज के लिए गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। वर्धा शहर के स्टेशन फेल क्षेत्र में मंगलवार रात 27 वर्षीय एक व्यक्ति की धारदार हथियार से पत्थर मारकर हत्या कर दी गई। घटना से क्षेत्र में हड़कंप मच गया। पुलिस ने आरोपी पिता और उसके चाचा को गिरफ्तार किया है। आरोपी शुभम जायसवाल, पिता लक्ष्मी नारायण जायसवाल और आदित्य जायसवाल को पुलिस ने गिरफ्तार किया है। मृतक आशीष के पिता और आशीष के बीच सुबह विवाद हुआ था। इस दौरान कहासुनी हो गई। आधी रात के करीब मृतक आशीष जब घर से बाहर सामने चौक पर गया, तब आरोपी शुभम ने फिर बहस की। बात मारपीट में बदल गई। इससे गुस्साए शुभम जायसवाल ने उसे डंडे से पीटना शुरू कर दिया। तभी शुभम के पिता लक्ष्मी नारायण आए और उसकी पिटाई करने लगे। मृतक आशीष को जमीन पर पटक कर पथराव किया, फिर गले में धारदार हथियार से वार कर आरोपी फरार हो गया। आशीष खून से लथपथ जमीन पर पड़ा था। उसके दो दोस्तों ने उसे दोपहिया वाहन पर बिठाया और सेवाग्राम के कस्तूरबा अस्पताल ले गए, लेकिन इलाज से पहले ही उसकी मौत हो गई। अनुमंडल पुलिस अधिकारी पीयूष जगताप और पुलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार अपने कर्मचारियों के साथ मौके पर पहुंचे। उन्होंने पंचनामा के जरिए मामला जानने के बाद रात में तीनों आरोपियों को हथकड़ी लगा दी। आरोपियों के खिलाफ नस्लभेदी गाली गलौज व हत्या का मामला दर्ज कर मामले की जांच अनुमंडल पुलिस अधिकारी पीयूष जगताप कर रहे हैं। स्टेशन फाइल मधील घटना साधारण 9:30 काल दिनांक 31/5/2022 रात्री 9:30 आसपास घटना आहे। यामध्ये स्टेशन फेलमध्ये राहणारा रणधीर आहे आशिष रणधीर, तो 9:30 शुभम जयस्वाल व त्याच्या वडिलांना जाब विचारायला गेला होता की बा माझ्या वडिलांना आपण म्हणजे शिवीगाळ करून मारण काय केलं, त्यावरून त्यांचा वाद पडला आणि या वादातून शुभम जयस्वाल आणि त्याच्या वडिलाने चाकू व इतर साहित्याने त्याला गंभीर जखमी केली आणि त्या जखमीवर त्याचा मृत्यू नोंदवला। या संदर्भात पुलिसला गुन्हा दाखल केलेला आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे। वस्तुतः कालच दुपारी हे जे जयस्वाल कुटुंबीय आहे त्यांच्या घरासमोर पायऱ्या आणि असा ओटा आहे, त्या ओट्यावर मृतकचे वडील आणि एक दोन लोक बसले होते। तुम्ही इथे का बसलेले आहात, म्हणजे घरासमोर का बसलेले आहात, यावरून तो वाद झाला होता आणि त्याची परिणती या पद्धतीने झालेली आहे। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रधानमंत्री के रूप में शपथ लेने के बाद भारत के प्रत्येक नागरिक को आवास प्रदान करने के लिए प्रधानमंत्री आवास योजना नामक एक महत्वाकांक्षी योजना शुरू की गई थी। आवासों को प्रधानमंत्री आवास योजना के तहत स्वीकृत किया गया था, लेकिन राज्य सरकार द्वारा केंद्र सरकार द्वारा उपलब्ध कराए गए धन का यूटिलिटी सर्टिफिकेट जमा करने के कारण वर्धा शहर में 48 घरों का निर्माण रुका हुआ है। भाजपा पदाधिकारियों ने आज जिला कलेक्टर कार्यालय पर पहुंचते हुए राज्य सरकार से 48 परिवारों को न्याय दिलाने और प्रधानमंत्री आवास योजना के तहत चल रहे निर्माण कार्य को पूरा करने की मांग की। आज हमें जिल्हाधिकाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वर्धा शहरामध्ये
जे 48 लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचा प्रश्न घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। प्रधानमंत्री आवास योजना माननीय आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे। देशामध्ये आज ग्रामीण भागामध्ये 2.5 कोटी लोकांना आणि शहरी भागामध्ये 59 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरं देण्यात आलेली आहे। लोक तिथे राहायलाही गेलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ठरवून तिघाडी सरकार प्रधानमंत्री आवास योजना मुद्दामून रखडवत आहे आणि मागील 1.5 वर्षापासून येथील 48 लाभार्थी खूप फॉलोअप घेत आहे की आमची घरं कंप्लीट करून द्या। कुठे छप्पर आहे तर कुठे छप्पर नाही आहे, तर कुठे भिंती आहे तर अर्धवट भिंती आहे, तर कुठे छपाई नाही आहे, अशा पद्धतीने लोक कठीण परिस्थितीमध्ये हे 48 कुटुंब राहत आहे। त्यांचा प्रश्न घेऊन आमच्या जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष वरुणजी पाठक, उपाध्यक्ष कृष्णाजी जोशी, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कमलबाबू कुलधरिया यांना घेऊन आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो होतो। माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली, त्यांनी उद्या तशी पण या संदर्भामध्ये VC राज्यमंत्र्यांसोबत, महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांसोबत आहे, ते उद्या VC झाल्यानंतर या संपूर्ण प्रश्नावर एका येत्या 8 दिवसामध्ये निर्णय देणार आहेत। हा जर निर्णय 8 दिवसात झाला नाही तर भारतीय जनता पार्टी या संदर्भात मोठं आंदोलन छेडेल आणि आम्ही आंदोलन करू आणि या 48 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊ हे आम्ही आज सांगतो आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमच्या नगरपरिषदेतील वर्धा नगरपरिषदेतील 48 लोकांना घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यांना विविध प्रकारची अडचण येत आहे। काही लोकांनी पैसे सावकाराकडून पैसे काढून ते घराला लावलेले आहे, त्यांची अजूनपर्यंत राज्य सरकारतर्फे अजूनपर्यंत त्यांचं उर्वरित रक्कम त्यांना मिळालेली नाही आणि नगरपरिषदला आम्ही नगरपरिषद CEO यांना मुख्याधिकारी यांना भेटलो, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी त्यांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांनी राज्य शासनाला UC पाठवलेली आहे, त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा अजूनपर्यंत राज्य शासन हे पैसे यांना पाठवत नाही आहे। या लोकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चा आज आमचे भाजपा संघटन महामंत्री श्री अविनाशजी देव, आमचे उपाध्यक्ष भाजपचे कमलजी कुलधरिया, माझे सहकारी कृष्णाजी जोशी यांच्यासमेत आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली की लवकरात लवकर यांचे काम पूर्ण करावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून या लोकांसाठी आंदोलन करून यांना यांचं हक्काचं घर मिळवून देऊ असे मी या ठिकाणी आपले बोलतो। कर्मचारी भविष्य निधि संगठन अपने करोड़ों कर्मचारी को जल्द खुशखबरी दे सकता है। संगठन ने वित्त वर्ष 2021-22 के लिए ब्याज दरें पहले ही निर्धारित कर दी है और अब जल्द ही खातों में ब्याज का पैसा आना शुरू होगा। EPFO ने पिछले वित्त वर्ष के लिए PF पर 8.10% का ब्याज निर्धारित किया है, जो इसी महीने कर्मचारियों के खातों में ट्रांसफर होना शुरू हो जाएगा। हालांकि इस बारे में EPFO या सरकार की ओर से कोई बयान नहीं आया है, लेकिन पहले भी कयास लगाए जा चुके हैं कि इस बार PF के ब्याज का पैसा जल्दी ट्रांसफर होगा। अगर पिछले साल की बात करें तो दिवाली के आसपास ब्याज का पैसा आना शुरू हुआ था। कर्मचारियों ने ब्याज दरें तय होने के बाद से ही पैसा खाते में आने की उम्मीद बांध रखी है। मीडिया में आ रही खबरों की माने तो EPFO 30 जून तक पैसे ट्रांसफर करना शुरू कर देगा। हालांकि अभी ब्याज दरें तय करने पर वित्त मंत्रालय की मोहर लगना बाकी है, लेकिन माना जा रहा है कि वित्त मंत्रालय EPFO की ओर से की गई 8.10% ब्याज दर की सिफारिश को मान लेगा। खबरों के सिलसिले में वक्त हो चला है ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आपका स्वागत है। शिक्षक पात्रता परीक्षा के पेपर लीक का मामला राज्य में चर्चित था। अदालत ने मामले के मुख्य सूत्रधार और राज्य परीक्षा परिषद के तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे को जमानत दे दी। मामला दर्ज होने के 5 महीने बाद भी अयोग्य शिक्षकों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई, इसलिए भीड़ में भावी शिक्षकों ने इन अपात्र शिक्षकों के खिलाफ कार्रवाई कर योग्य शिक्षकों की नियुक्ति की मांग की है। इस मामले में 7,800 परीक्षार्थी अपात्र पाए गए। यदि सरकार योग्य शिक्षकों को अवसर नहीं देती है तो सरकार के खिलाफ तीव्र आंदोलन की चेतावनी इस समय दी गई है। जे 7,800 जे अपात्र लोक आहेत, यांना लवकरात लवकर कामावर काढून जे पात्र लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी रुजू करून घेण्यात यावे। आज महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा कमीत कमी 4 ते 5 वेळेस TET पात्र आहे, 4 ते 5 वेळेस TET पात्र आहे, पण त्यांची पात्रता असेल सुद्धा काही उपयोग नाही, कारण इथं शासन त्यांना जर संधीच देत नसेल तर त्यांच्या पात्रतेचा या ठिकाणी काहीच उपयोग नाही। जर अशी सिच्युएशन राहिली तर 10 वर्षांनी जे सामान्य लोक आहेत, ज्यांची सामान्य लोकांची जी मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात, वाड्या वस्त्यावर शिकतात, ह्या लोकांना, ह्या लहान मुलांना एक शिकवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे शिक्षक मिळणार नाहीत कधी 10 वर्षानंतर, जर अशी सिच्युएशन राहिली तर। आता जर ही जर ह्यांनी जर नाही शासनाने केलं तर आम्हाला आता तीव्र आंदोलन करावं लागणार आहे शासनाच्या विरोधामध्ये, आणि हे तीव्र आंदोलन करावं लागणार आहे। भरती झालेली आहे ती अपूर्ण आहे, त्यामध्ये काही अपात्र म्हणजे काही असे पैसे देऊन हे करून जर भरती झालेली आहेत, ते अपात्र ठरवलेले आहेत, त्या रिक्त जागा आहेत तर त्या अनेक भरल्या नाहीत, त्या आधी पूर्ण भरावेत आणि नंतर जी त्या अनेक सध्या म्हणजे जे पोरं सध्या अभ्यास करते TET जे शिक्षक भरतीचा अभ्यास करते त्यांची लवकरात लवकर भरती घेऊन त्यांना नियुक्ती देऊन त्यांचं म्हणजे जे आत्तापर्यंत 8-8, 9-9 वर्ष झालं ते अभ्यास करते त्यांचं म्हणजे त्यांचं त्यांना हे करून रुजू करून त्यांना न्याय द्यावा। हे सरकारला माझी विनंती, कळकळीची विनंती, जर तुम्ही हे जर लवकरात लवकर जर नाही भरती काढली तर सरकारविरोधात हे विद्यार्थी अख्खे TET शिक्षक भरती करणारे ह्या सरकार या निवडणुकीच्या अगोदर ह्या सरकारविरोधात मोठं जनआंदोलन करायला तयार आहेत। आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच या चॅनलमार्फत विनंती आहे की तुम्ही या जर सरकारला जर झोपलेलं सरकार आहे याला जर तुम्ही जर जागा जर नाही केलं तर आपण असं रेडीमध्ये कवर अभ्यास जर केला ना तरी आपल्याला काहीच भेटणार नाही। हे सरकार हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला सरकारविरोधात बोलावं लागेल आणि सरकारला झोपलेलं त्याला जागा करावं लागेल, त्यावेळेसच आपल्याला न्याय भेटेल। 1 जून को पंढरपूर तालुका में खरसोली ग्राम पंचायत ने गांव के 51 वरिष्ठ नागरिकों का पहला जन्मदिन मनाया और उन्हें एक सुखद झटका दिया। सरपंच महेश कस्बे ने गांव के 51 वरिष्ठ व उपेक्षित वरिष्ठ नागरिकों का जन्मदिन केक काटकर मनाया। किसी के जीवन में पहली बार जन्मदिन मनाने से वरिष्ठ नागरिकों का मन भराया। हर तरह चर्चा हो रही है कि ग्रामीण इलाकों में पहली बार समुदाय और वरिष्ठ नागरिकों का जन्मदिन मनाया जा रहा है। खरसोली गाँव तालुका पंढरपूर येथे आज मी 51 ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व त्यांचा नागरी सत्कार इथे आयोजित केलेला आहे।
खरोखरच मला अभिमानाची गोष्ट वाटते की कारण असा कार्यक्रम जिल्ह्यात महाराष्ट्रात झाला का नाही हे माहीत नाही, पण मी मला आनंद वाटतो की त्यांनी आज ह्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना, ग्रामीण आमच्या भागात कधीच त्यांनी आयुष्यभर वाढदिवस कसा असतो किंवा वाढदिवस साजरा केलेला नव्हता, ते आज वाढदिवस साजरा करून त्यांना सुखद धक्का दिलेला आहे. त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना आज आलेल्या आहेत आणि त्यामुळे मी आज गावाच्या म्हणजे ग्रामपंचायत खरसोळीच्या वतीने माझे मी सरपंच या नात्याने या ज्येष्ठ नागरिकांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं आज वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि असाच वाढदिवस इतर गावांनीही करावा आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन द्यावं, त्यांचं आयुष्य पुढं भविष्यात वाढू शकेल आणि त्यांना आनंदात जगता येईल, त्यामुळे त्यांनी असा प्रत्येक गावाने निर्णय घ्यावा व प्रत्येक सरपंचाने निर्णय घ्यावा. मी या गावचा सरपंच या नात्याने हा निर्णय घेऊन मी कार्यक्रम सादर केलेला आहे, तर इतर गावांनी त्याचं अवलोकन करून त्यांचा तसा कार्यक्रम घ्यावा व वृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना त्याचं त्यांना मान सन्मान मिळावा आणि त्या पद्धतीने मी त्यांचं त्यांना मान सन्मान मिळून त्यांचं आयुष्य वाढावं अशी मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. ह्या खरसोळी गावामध्ये माझं वय 70 आहे, 70 वयाच्या अगोदर ह्याच्या अगोदर माझ्या मुलाचाच वाढदिवस नाही तर माझा कुठून आणायचा. ह्या गावात आमचे बंधू महेश दगडू कसबे ह्यांनी काय वाढदिवस 51 लोकांचा माझ्या मित्राशींचा केलेला आहे, ह्याच्याबद्दल मला पूर्ण आभार सरपंच साहेबांचं. पुन्हा माझं वय 65 झालं आहे, माझा ह्याच्या आधी वाढदिवस कधीच झाला नव्हता, तर ह्या सरपंचानं आज केला ह्यात समाधान आहे, समाधान वाटते. 51 लोकांचा वाढदिवस झाला, ह्याच्या आधी वाढदिवस कधीच नाही झाला. अकोला नगर निगम के प्रभाग निहाय आरक्षण की घोषणा मंगलवार को की गई. आरक्षण जारी होने के बाद अकोला नगर निगम की सियासी जंग शुरू हो गई. इस बीच अकोला नगर निगम, जिसने अपनी सीटों में 11 की वृद्धि की थी, के पास अब कुल 91 सीटें हैं. इन सीटों पर प्रहार पार्टी अपना उम्मीदवार उतारेगी. तुम्हें लक्षात घ्या, प्रहार ही राजकीय पार्टी है. पूरा महाराष्ट्र मध्ये प्रहार. आता आम्ही भुसावळला निवडणूक लढणार, नगरपालिकेची मुंबईच्या 4 सीटा लढणार, पुण्याला लढणार. महाराष्ट्राभरमध्ये प्रहारचा हा पर्चा पुऱ्या महाराष्ट्रभर तुम्हाला दिसणार आहे. निवळ आम्ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच नाही तर राज्यामध्ये 4-5 खासदारकीसाठी आणि 15-20 आमदार आम्ही सुद्धा लढणार आहोत. अकोला महापालिकेसाठी? अकोला महानगरपालिका तर लढणारच आहोत, काही प्रश्नच नाही. ते काही सांगा लागते, इथं पालकमंत्री आम्ही. शिरपूर तालुका के नटवाड़े में एक विवाहित महिला की उसके पति अनैतिक संबंध होने की वजह से हत्या कर दी. निर्मला सुनील पवार 18 दिनों से लापता थी. मंगलवार को उसका शव आधी जली अवस्था में मिला. शिरपूर पुलिस यह पता लगाने में सफल रही कि निर्मला का पति सुनील पवार उसका हत्यारा है. शिरपूर तालुका के नटवाड़े की रहने वाली निर्मला सुनील पवार अपने विवाहित पति के साथ ईंट के भट्टे में काम करने जाती थी. उसकी 2 बेटियां और 1 बेटा है, लेकिन उसके पति को उस पर शक था. इसी बात को लेकर वह कुछ दिनों तक झगड़ने लगे. फिर 13 मई को दोपहर 2 बजे निर्मला घर से निकली. पति सुनील रूल सिंह पवार ने अपनी पत्नी निर्मला के लापता होने की शिकायत शिरपुर पुलिस में दर्ज कराई थी. 30 तारीख को अपनी पत्नी निर्मला को कन्नड़ से नटवाड़े गांव लाकर सुनील ने पत्थर मारकर उसकी हत्या कर दी. मंगलवार की सुबह शिरपुर तालुका के कारवन नटवाड़े शिवरा में जिरई नाला के पास सड़क किनारे एक 30 वर्षीय महिला का शव आंशिक रूप से जला हुआ मिला. गांव के पुलिस गश्ती दल ने पुलिस को सूचना दी. इसके बाद उसने सबूत मिटाने के लिए उस पर ज्वलनशील पदार्थ फेंककर उसे जलाने का प्रयास किया. निर्मला सुनील पवार ने अनैतिक संबंध रखने को ध्यान में रखते हुए पति सुनील ने उसकी हत्या कर दी. उसके पति सुनील पवार के खिलाफ शिरपुर पुलिस में हत्या का मामला दर्ज किया गया है. दिनांक 31/5/2022 रोजी 10 दरम्यान नटवाड़े गाँव के पुलिस पाटिल दूरध्वनीद्वारे माहिती दिली की शिरपूर नटवाड़े रोड वर नटवाड़े गावापासून काही अंतरावरती एक 25-30 वर्ष वयोगटाच्या महिलेचं प्रेत अर्धवट झालेल्या स्थितीत रोडच्या कडेला नालीमध्ये पडलेला आहे. सदरची माहिती प्राप्त होताच आम्ही पोलीस पथकासह सदर ठिकाणी गेलो. सदरची परिस्थिती बघून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. माननीय पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली. पोलीस नाईक रुपेश गंगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. या गुन्ह्यामध्ये
तपासाअंती असं दिसून आलं की दिनांक 20/5/2022 रोजी एक महिला हरवल्याबाबत तक्रार दाखल होती. त्या महिलेचे शोध घेत असताना तिचा पती हा नाशिक येथे वीटभट्टीसाठी कामाला गेलेला होता. तिथे तिचे एका तिच्याच नात्यातील व्यक्तीशी प्रेमसंबंध जोडले व त्यातून ती त्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. त्याचा राग येऊन सदर महिलेचा पती सुनील पावरा याने त्या घटनेचा राग म्हणून तिला कन्नड या घाटातून सोबत आणून नटवडे गावाजवळ तिचा दगडाने ठेसून खून करून काहीतरी ज्वलनशील पदार्थ तिच्या अंगावर टाकून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर खुन्याचा गुन्ह्याचा तपास 24 तासाच्या अवधीमध्ये अथक परिश्रम घेऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास API फड हे करीत आहेत. सदर माझ्यासोबत API फड PSI किरण भारे, PSI संदीप मुरकुटे, PSI गणेश कुट्टे, तसेच पोलीस हवालदार ललित पाटील, पोलीस हवालदार राधुराम चौधरी, तसेच DB पथकाचे कर्मचारी ललित पाटील, रुपेश गांगुर्डे, प्रेमसिंग गिरासे अशांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. सध्या तरी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तो एकट्यानेच खून केल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. तरी पुढील तपासात अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांना अटक करून पुढील तपास करीत आहोत. काँग्रेस की अध्यक्ष सोनिया गांधी कोरोना व्हायरस से संक्रमित हो गई है. पार्टी के प्रवक्ता रणदीप सुरजेवाला ने गुरुवार को इसकी जानकारी दी. उन्होंने कहा कि सोनिया गांधी को हल्का फीवर है और उनको कोरोना के कुछ लक्षण है. उन्होंने खुद को आइसोलेट कर लिया है. कांग्रेस की अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी कोरोना वायरस से संक्रमित हो गई है. उनकी रिपोर्ट पॉजिटिव आई है. कांग्रेस के प्रवक्ता रणदीप सुरजेवाला ने ये जानकारी दी. सुरजेवाला के मुताबिक उन्हें हल्का बुखार है, साथ ही उनमें कोरोना के कुछ और भी लक्षण दिख रहे हैं. सोनिया ने खुद को आइसोलेट कर लिया है. डॉक्टरों की देखरेख में उनका इलाज चल रहा है. कांग्रेस के कई और नेता भी संक्रमण की चपेट में आ गए हैं. सुरजेवाला के मुताबिक ये वो नेता और कार्यकर्ता है जिनसे सोनिया गांधी ने पिछले दिनों मुलाकात की थी. बता दें कि कांग्रेस के महासचिव KC वेणुगोपाल पहले से ही कोविड पॉजिटिव है. पिछले साल अप्रैल के महीने में राहुल गांधी को भी कोरोना हो गया था. बुधवार को प्रवर्तन निदेशालय ED ने नेशनल हेराल्ड केस में सोनिया गांधी और पार्टी सांसद राहुल गांधी को समन भेजा है. 8 जून को उन्हें ED के सामने पेश होना है, लेकिन सूत्रों के मुताबिक सोनिया के कोरोना पॉजिटिव होने की वजह से उनके वकील वर्चुअल पेशी की मांग कर सकते हैं. तो दोपहर की खबरों में बस इतना ही. फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ. तब तक देखते रहिए VKB News. नमस्कार.